नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये सरचं स्वागत करतो। मी श्रीराम देशमुख, सटाणा शहरात कुस्ती दंगल साठी आलेले पहलवानची खास मुलाकात होते इन्फो चॅनलवर। तर बरे दुरून पहलवान आलेले आहेत। पहलवान आपण कुठून आलेले आहेत? सरगाव जिल्हा। अनिल पहलवानची कुस्ती आपल्याला इन्फो चॅनलवरती रेग्युलर बघायला भेटत असते। तर अनिल पहलवान पण सटाणा कुस्ती दंगल मध्ये आलेले आहेत। तर जायकडे असे पहलवान अरे सांडेरून बरेच असं दूरदूरून पहलवान आलेले आहेत सटाणा कुस्ती दंगल साठी। तर आपल्याला चांगल्या कुस्त्या इन्फो चॅनलवरती रेग्युलर बघायला भेटी। तर काय सांगणार सटाणा कुस्ती दंगल बद्दल काय सांगणार? सटाण्यात कुस्ती दंगल ही दर सालादा वा बाद प्रमाणे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी होते। दोन वर्षे लॉकडाऊन होता, पण दोन वर्षे लॉकडाऊन असल्यामुळे कुस्त्या झाल्या नाही। परंतु या कुस्तीचं या ग्रामीण भागामध्ये एवढं काही वेळ आहे, तर लोक भाकरी भाकरी कुस्त्या खेळायला येतात एवढा प्रेम या कुस्तीवर आहे। आणि म्हणून या कुस्तीच्या प्रेमापोटी आज राजेशिव छत्रपती मित्रमंडळ यांनी सुद्धा एक चांदीची गदा शेवटच्या कुस्तीला ठेवली आहे आणि ट्रस्टने 5,000 रुपये शेवटच्या कुस्तीसाठी दिले। सटाणा कुस्ती दंगल मध्ये खेळपाडू जे काय पहलवान येत असतात आणि एकदम मोठी दंगल आपल्याला व्हिडिओ पण बघायला भेटेल इन्फो चॅनल। तर इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी सर्व मित्रांचा निरोप घेतो। श्रीराम देशमुख।